फ्रेंड्स कसे आहात। आई होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल। मित्रांनो आज आपण घेत आहोत इयत्ता 6वी भूगोल सेतू अभ्यासक्रमाची पूर्वचाचणी। काय बघूया मित्रांनो, प्रश्न पहिला, पुढील विधाने चूक की ते बरोबर लिही। आता मित्रांनो पहिली आपल्याला विधाने दिलेली आहेत आपल्या इथे। पुढे पृथ्वी स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते, तर मित्रांनो हे विधान आहे चूक। लक्षात घ्या इथे तुम्ही लिहिणार आहात मित्रांनो चूक तुम्ही लिहा। दुसरा, माहितीचा उपयोग ज्ञान निर्मितीसाठी होतो। मित्रांनो हे विधान आहे बरोबर, त्यामुळे इथे बरोबर लिहा, तुम्ही खुणा करू नका, तुम्ही चूक बरोबर लिहा। हिमाचल प्रदेशात कॉफीचे मळे आहेत, मित्रांनो हे सुद्धा आहे चूक। प्रश्न दुसरा बघूया लगेच मित्रांनो काय आहे तो, जोड्या लावायच्या आहेत आपल्याला, त्या लावूया। उत्तरे तुम्हाला इथे लिहायची आहेत। तर मित्रांनो पहिलं राकेश शर्मा यांची जोडी जी आहे ती लागणार आहे भारतीय अंतराळवीर म्हणून। मग मित्रांनो ती जोडी आपल्याला लावायची आहे, ती लावूया आपण भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा। ओके फ्रेंड्स, दुसरी तिथीसाठी मित्रांनो चांद्रमासातील दिवस म्हणजे अशी जोडी लागणार आहे ती लावूया। आणि दिन व रात्र म्हणजे मित्रांनो हे पृथ्वीच्या परिवलनामुळे घडून येते, त्यामुळे अशा पद्धतीने मित्रांनो जोड्या लावा, अर्थात तुम्ही इथे उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे। आता मित्रांनो प्रश्न तिसरा बघूया आपण, त्या पद्धतीने चूक बरोबर चूक तुम्ही लिहिणं गरजेचं आहे पहिल्या प्रश्नामध्ये, जे की आता मी तुम्हाला सांगितलं, आणि या पद्धतीने उत्तर सुद्धा तुम्ही लिहिणं गरजेचं आहे, तुम्ही बाण दाखवू नका। पुढे बघूया, चहाचे उत्पादन कोणकोणत्या राज्यात होते। प्रश्न दुसरा तिसरा मधला पहिला आहे मित्रांनो, चहाचे उत्पादन कोणकोणत्या राज्यात होते। तर मित्रांनो चहाचे उत्पादन आसाम व पश्चिम बंगाल या राज्यात होते। आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये मित्रांनो चहाचं उत्पादन होतं। पुढचा प्रश्न बघूया काय, पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात। मित्रांनो पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची 365 परिवलने होतात, आपल्या वर्षाचे दिवस 365 परिवलने होतात, हे याचं उत्तर आहे 2। तिसरं, कोणत्याही एका भारतीय महिला अंतराळवीराचे नाव लिही। तर ते आहे मित्रांनो कल्पना चावला, भारतीय महिला अंतराळवीर आहे कल्पना चावला। ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने प्रश्न तिसरा जो आहे सोपा आहे, तो पूर्ण करा। आता बघूया मित्रांनो प्रश्न चौथा। प्रश्न चौथ्यामध्ये तुम्हाला एकच प्रश्न लिहायचे आहेत, दोन दिलेले आहेत। पहिला प्रश्न दिला आहे प्रसार माध्यमाचे कोणतेही चार परिणाम लिही। तर पहिला परिणाम बघा मित्रांनो, आपल्यापासून दूर असलेल्या व्यक्तींशी संपर्क साधता येतो, हा झाला पहिला। दुसरं, प्रसार माध्यमांमुळे विविध कोर्सेस सहज व सोयीस्कर झाले आहेत। तिसरं, प्रसार माध्यमांमुळे व्यापार उद्योगधंदे यामध्ये वाढ होते। आणि चौथं आहे, माहिती मिळवण्यासाठी व देण्यासाठी लागणारा वेळ व श्रम यांची बचत होते। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हा चौथ्यामधलं पहिलं जे ते लिहू शकाल, तुम्ही लिहा, स्क्रीनशॉट काढू शकता मित्रांनो, त्यानंतर तुम्ही लिहू शकताय। ओके फ्रेंड्स, आता बघूया आपण पुढचा प्रश्न, वाहतुकीची फायदे लिही। काय बघा, कामे जे आहेत मित्रांनो जलद गतीने होतात, वेळ व श्रमाची बचत होते, व्यापार वाढीस चालना मिळते, वस्तूंची वाहतूक करण्यास सहज व सोपे होते, पर्यटन आरोग्य शिक्षण इत्यादी सुविधा गतिमान झाले आहेत। हे सगळेत मित्रांनो वाहतुकीचे फायदे। मित्रांनो अशाच पद्धतीची तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहेत या चॅनलवरती। चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरही करा। अशाच पद्धतीने तुम्हाला सगळे व्हिडिओ मित्रांनो सेतूचे उपलब्ध होणार आहेत। ओके फ्रेंड्स, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।